महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज कल्याण पूर्वेच्या निळकंठनगर परिसरात नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी आणि चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शाखा प्रमुख शुभम ढोणे आणि समाजसेवक अशोक कोळी यांच्या वतीने ही शिबिर आशेळेपाडा निळकंठनगर परिसरात राबविण्यात आली. या शिबिराला मोठ्या संख्येने प्रभागातील नागरिकांनी उपस्थिती लावली होती. यावेळी 600 अधिक नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. दरम्यान कल्याण उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून धनंजय बोडारे यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. या कार्यक्रमाला इंस्टाग्राम स्टार सागर उंटवाल, विभाग प्रमुख बापू सावंत, विभाग संघटक विजय सावंत, महेंद्र जाधव, देवेंद्र तरे, अशोक चव्हाण, रोहन पानपाटील, रोहित ब्रह्मराक्षस, निखिल पानपाटील, प्रेम परिठे व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निळकंठनगर शिवसेना शाखेतर्फे आज आनंद विद्यालय आशाळेपाडा निळकंठनगर शाखे मोफत चष्मे वाटप व डोळे तपासणी याचे शिबिर शिवसेना कल्याण उपजिल्हा प्रमुख माननीय चंद्रकांत बोडारे भाऊ आणि कार्यसम्राट नगरसेवक धनंजय बोडारे आबा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. आतापर्यंत 250 वरती नागरिकांना चष्मे वाटप करण्यात आलेत. अजूनही चष्मे वाटपचा कार्यक्रम सुरू आहे. आतापर्यंत माझ्या अंदाजे तरी आम्ही 800 ते 1000 चष्म्याचे आयोजन इथं केलेले आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती, त्यानिमित्त मी सर्व उल्हासनगरवासियांना, हिंदूप्रेमी नागरिकांना आणि शिवप्रेमी नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो. प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर विचार, पोवाडे, गीतं साजरी केली जात आहेत आणि सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. शुभम ढोणे आणि अशोक कोळी यांनी निळकंठनगर शाखेच्या माध्यमातून आज मोफत चष्मे वाटप, डोळ्याची चिकित्सा आणि चष्मे वाटप ठेवलेले आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये शिवशाही अवतरायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन आम्ही चाललं पाहिजे. शिवसेनेवर आणि महाराष्ट्रावर विखारी विषारी टीका करणारे सत्ताकारण, एवढंच फक्त साध्य करणारे, सत्तेसाठी सर्व काही अशा प्रकारचे पक्ष आणि फडणवीससारखे लोक या ठिकाणी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातसुद्धा सगळ्या शाह म्हणजे पदपातशाह असेल, कुतुबशाह असेल, ते महाराष्ट्राला नेस्तनाभूत करण्यासाठी, शिवशाहीचं नेस्तनाभूत करण्यासाठी टपलेले होते. परंतु छत्रपतींनी त्यांचे सगळे मनसुबे उधळून लावले. तशाच पद्धतीचं काम प्रत्येक शिवसैनिकांनी करायचे, शिवप्रेमी नागरिकांनी करायचे. या महाराष्ट्राला, मराठी माणसांना आणि शिवसेना बदनाम करण्यासाठी, कालच आपण ऐकलं असेल की चिंदूरहृदय सम्राटांना जनाब बाळासाहेब असा उल्लेख करणारा फडणवीस, त्याची निषेध करावा तेवढा थोडाच, पण खऱ्या अर्थाने आपण सर्व शिवसैनिक आणि सर्व हिंदूप्रेमी नागरिक या महाराष्ट्रामध्ये शिवसैनिक आणूया असा संकल्प करूया. एवढीच मी सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. श्री पंचमुखी हनुमान ज्योतिषालय. हनुमान उपासक पंडित श्री विश्वनाथ भट्ट गुरुजी, साउथ इंडियन फेमस एस्ट्रोलॉजर. बहुत ज्योतिषी के पास जाकर भी आप निराशा है? एक बार भगवान पर विश्वास रखकर मिले, एक मुलाकात आपका तकदीर बदल देगा. आपका हस्तरेखा, जन्म कुंडली, फेस रीडिंग से आपका जीवन का पूरा भविष्य बताते हैं. शिक्षण, नौकरी, कर्ज मुक्ति, राजकारण, शत्रु पीड़ा, सास बहू में त्रास, स्त्री पुरुष प्रेम, प्रेम भंग, पति पत्नी समस्या, कोर्ट कचहरी, धन संपत्ति, विदेश यात्रा, बिजनेस, शारीरिक और मानसिक चिंता, संतान सुख, आपका जीवन का A to Z समस्याओं के लिए तुरंत मार्गदर्शन मिलेगा. गुरु जी के पास विश्वास रखकर आइए, 100% संपूर्ण मार्गदर्शन मिलेगा. आपका हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा.
गुरु जी को आज ही अवश्य मिलिए। श्री पंचमुखी हनुमान कृपा से तुरंत निवारण किया जाएगा। पंडित जी हिंदी, मराठी, कन्नड़ से भविष्य बताते हैं। पता: साई पैराडाइज बिल्डिंग, शॉप नंबर 5, रुचिरा ज्वेलर्स के बाजू में, गुप्ते रोड, रेलवे स्टेशन के पास, डॉबीवेली वेस्ट, मुंबई। फोन नंबर 9663296566। महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।